भारताचा शोध भाग चाळीस बौद्ध धर्माचे तत्वज्ञान असे म्हणतात की बुद्ध ज्या प्रदेशात वास्तव्य करून राहिले त्या प्रदेशातील जनतेची भाषा एक संस्कृतोद्भव प्राकृत भाषाच त्यांनी वापरली त्यांना संस्कृतचे ज्ञान अर्थातच असले पाहिजे परंतु सामान्य जनतेला समजावे म्हणून लोकांच्या भाषेत बोलण्याचेच ते पसंत करीत ते ज्या प्राकृत भाषेत बोलत तिचा विकास होऊन पाली भाषा झाली या पाली भाषेतच बौद्ध धर्माचे ग्रंथ आहेत बुद्धांच्या मरणानंतर कित्येक वर्षांनी त्यांचे संवाद त्यांनी केलेले चर्चा त्यांचे उपदेश यांचा संग्रह पाली भाषेत करण्यात आला सिलोन ब्रह्मदेश सयाम या देशात जो बौद्ध धर्म आहे तो या पाली ग्रंथांवर आधारलेला आहे या देशात बौद्ध धर्माचा हिन यान पंथ आहे बुद्धांच्या मरणानंतर कित्येक शतकांनी हिंदुस्थानात संस्कृत भाषेचे पुनरुज्जीवन झाले बौद्ध धर्मीय पंडितही संस्कृत भाषेत लिहू लागले बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अश्वघोषाने नाटके काव्ये लिहिली ती संस्कृतातच लिहिली त्याची नाटके आजच्या माहितीप्रमाणे सर्वात जुनी जुन्यात जुनी आहेत हिंदुस्थानातील बौद्ध धर्मियांचे हे संस्कृत ग्रंथ चीन तिबेट जपान मध्य आशिया या भागात गेले तिकडे बौद्ध धर्माचा यान पंथ सुरू झाला बुद्ध ज्या काळात जन्मले त्या गलबला तत्वज्ञानाची जिज्ञासापूर्वक विविध चर्चा होत असे त्यामुळे लोकांच्या मनात प्रचंड खळबळ चालली होती नुसत्या भारतातच नव्हे सर्व जगभरच ही वैचारिक लाट उसळली होती आणि याच काळात पायथागोरस झुरथृष्ट लाओत्से आणि कन्फ्युशियस हे महापुरुष झाले याच काळात हिंदुस्थानात भगवत गीता अवतरली आणि जडवादही पुढे आला बौद्ध धर्म जैन धर्म आणि ज्यातून पुढे षटदर्शने तयार झाली ते नाना विचार प्रवाह याच काळातले ह्या तात्विक विचारांचे वेगवेगळे थर होते त्यात केव्हा केव्हा एका थरातून दुसरा थर निघे तर केव्हा केव्हा एकाच ठिकाणी वेगवेगळ्या थरांचे मिश्रण होईल बौद्ध धर्माबरोबर तत्वज्ञानातील इतर विविध सांप्रदायही जन्मले बौद्ध धर्मातही भेद पडले व त्यामुळे निरनिराळे पंथ अस्तित्वात आले तत्व जिज्ञासूंची वृत्ती हळूहळू लोपली आणि शाब्दिक वाद मात्र वाढले आध्यात्मिक प्रश्नांची विद्वत्तापूर्वक चर्चा करीत बसू नका म्हणून बुद्धांनी पुन्हा पुन्हा सावध राहण्याची सूचना दिली होती ज्या बाबतीत आपणास काही सांगता येत नसते त्या बाबतीत आपण बोलू नये असे ते एकदा म्हणाले होते असे सांगतात सत्य हे जीवनातच शोधायचे असते जीवनातील गोष्टींची चर्चा करून मानवी बुद्धीच्या अतीत असणाऱ्या प्रश्नांचा केवळ शाब्दिक उहापोह करून सत्य सापडत नसते आध्यात्मिक शास्त्रातील सूक्ष्म चर्चेत लोक अधिक गुंतले होते त्यामुळे जीवनातील नैतिक तत्वांकडे कोणाचे फारसे लक्ष नसे व त्या तत्वांची हानी होत होती म्हणून बुद्धांनी नीतीवर अधिक भर दिला आरंभी आरंभी तरी काही काळ बुद्धांची बुद्धी प्रधान आणि तत्व जिज्ञासू वृत्ती बौद्ध धर्मात राहिली होती आणि अनुभवाच्या आधारावर तत्वान्वेषण केले जाईल इंद्रियगोचर असे सारे अनुभव पाहिले तर इंद्रियातीत अशा शुद्ध बुद्ध चैतन्याची कल्पना करणे अशक्य आहे असे ठरवून ती कल्पना त्यांनी टाकून दिली व तर्काने सिद्ध न होणारा जगतकर्ता परमेश्वरही त्यांनी मानला नाही राहता राहिला अनुभव हा अनुभव एका अर्थी सत्य नाही का परंतु अनुभव म्हणजे तरी काय सतत बदलत जाणारी एक प्रक्रिया त्या 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 क्षणापुरती अनुभवाला सत्यता दुसऱ्या क्षणी तसाच तो आहे कुठे सत्यतेचे हे तत्व क्षणानुवर्ती अस्तित्व त्यांनी मान्य केले आणि मानसिकदृष्ट्या या मुद्द्यावर त्यांनी आणखी पुढे संशोधन चालविले बुद्ध बंडखोर असले तरी देशाचा प्राचीन धर्म त्यांनी सर्वस्वी झुगारून दिला असे क्वचितच घडले श्रीमती राईस म्हणतात गौतम हिंदू म्हणून जन्माला आले हिंदू म्हणूनच वाढले व जगले आणि ते हिंदू म्हणूनच मेले गौतमाच्या अध्यात्मात किंवा तत्वात असे काहीही नाही की जे कोणत्या तरी हिंदू धर्माच्या संप्रदायात किंवा दर्शनात सापडणार नाही आणि त्यांनी नीतीवर जसा भर दिला तसा भर दिलेला आपणास बुद्धपूर्वकालीन ग्रंथात व नंतरच्या ग्रंथातही दिसून येईल गौतमाचे स्वतंत्र वैशिष्ट्य हे की त्यांनी एका विशेष पद्धतीने जे आधीच दुसऱ्यांनी नीट सांगितले होते त्याचा स्वीकार व विस्तार केला त्यात अधिक उदात्तता प्राणमयता ओतली त्यात नीट व्यवस्था निर्माण केली महान भारतीय विचारवंतांनी ऋषी मुनींनी जी समतेची व न्यायाची तत्वे प्रतिपादली होती ती प्रत्यक्षात आणण्याचे काम बुद्धांनी केले बुद्ध आणि इतर उपदेशक यांच्याच यांच्यात एकच फरक होता बुद्धामध्ये तळमळ होती पराकाष्ठीची कळकळ होती उदार भूतदया व व्यापक प्रेम त्यांच्याजवळ होते हा त्यांचा खरा विशेष होय हा उतारा आणि इतरही काही मजकूर सर एस राधाकृष्णन यांच्या भारतीय तत्वज्ञान यातून घेतला आहे जॉर्ज आलन आणि अन्विन लंडन इथून एकोणीसशे चाळीसमध्ये प्रसिद्ध झालेले आहे ते काही असले तरी स्वतःच्या काळातील अनेक रूढ धार्मिक आचार विचारांविरुद्ध बुद्धांनी बंडाचे बी सर्वत्र पेरले यात शंका नाही बुद्धांचा दर्शनाला तत्वज्ञानाला फारसा विरोध नव्हता कारण जोपर्यंत ते केवळ एक दर्शन एक वैचारिक प्रक्रिया एवढेच होते तोपर्यंत त्याला इतर कोणत्याही तत्वज्ञानाप्रमाणे स्वतःचे प्रतिपादन करायला पूर्ण वाव असे विरोध होत होता तो सामाजिक व्यवस्थेच्या बाबतीत त्याने ढवळाढवळ -धोल केली सामाजिक जीवनाला त्याने धक्का लावला म्हणून होता जुनी सनातन पद्धती लवचिक होती परंतु तो लवचिकपणा ती सहिष्णुतता फक्त विचारापुरती होती प्रत्यक्ष आचारात कडवेपणा असे रूढ आचाराविरुद्ध वागणे सहन केले जात नसे म्हणून बौद्ध धर्म प्राचीन धर्मापासून अलग झाला तसे होणे अपरिहार्यच होते बुद्धांच्या मरणानंतर अंतर अधिकच वाढत गेले भेद दुरावत गेले आरंभीच्या बौद्ध धर्माला हिन यान असे नाव आहे नंतर पुढे महायान संप्रदाय निघाला या महायान संप्रदायाने बुद्धांना देवत्व दिले व देव म्हणून बुद्ध देवांची भक्ती सुरू झाली हिंदुस्थानच्या वायव्य भागात ग्रीक वर्चस्व होते तेथे बुद्धांची मूर्ती तयार झाली याच वेळेस संस्कृत विद्येचे आणि सनातन ब्राह्मणी धर्माचे भारत वर्षात पुनरुज्जीवन सुरू झाले हिन यान आणि महायान यांच्यात सारखी भांडणे होत होती व वा वाद विवाद विकोपाला जात पुढचा सारा इतिहास या भांडणांनी भरलेला आहे सिलोन ब्रह्मदेश सयाम या देशात हिनयान पंथ आहे हे देश ज्या देशात महायान पंथ चालू आहे ते चीन जपान देशांना कमी लेखतात आणि चीन जपानही या देशांना कमी मानतात अशी माझी समजूत तरी आहे हिन यान पंथ प्राचीन विशुद्धतेला चिकटून राहिला पाली भाषेत बुद्धांचे म्हणून जे काही संग्रहित करण्यात आले त्याच्याशी तो निष्ठेने राहिला परंतु महायान पंथ सर्वत्र पसरला असताना त्याच्या मूल तत्वांना विरोधी अशा अनेक गोष्टींचा त्यात समावेश झाला व प्रत्येक देशाच्या विशिष्ट दृष्टीने त्या त्या देशापुरते त्याने सोयीने वेगळे रूप घेतले हिंदुस्थानात बहुजन समाजाच्या धर्माप्रमाणे त्याने रूप घेतले चीन जपान तिबेट या देशांमध्ये त्याने आपला स्वतंत्र विकास करून घेतला बुद्धाने आत्म्यासंबंधी जी तटस्थ वृत्ती स्वीकारली होती तिच्यापासून बौद्ध धर्मातील काही काही थोर पहिले विचारवंत बरेच दूर गेले त्यांनी आत्म्याचे अस्तित्व अजिबातच नाकारले थोर बुद्धिमत्तेची जी अनेक माणसे या सुमारास चमकली त्यांच्यातील नागार्जुन हा मुकुटमणी होय हिंदुस्थानात अति अति थोर बुद्धिमत्तेची जी काही माणसे झाली त्यांच्यात नागार्जुनाची गणना आहे कनिष्काच्या कारकिर्दीत ख्रिस्त शकाच्या आरंभी तो झाला महायान पंथाची तत्वे प्रामुख्याने त्यानेच बनविली त्याचे विचार सामर्थ्य अलौकिक आहे विचार करताना तो सरळ थेट जातो वैचारिक साहस करताना डगमगत नाही जी अनुमाने इतरांना पाखंडी वाटून ती काढायला दुसरे भ्यायले असते तसली अनुमाने काढायला नागार्जुन कचरत नाही सिद्धांत काढताना त्याने असा निष्ठूर तर्कवाद चालविला आहे की आरंभी त्याने जे सत्य ठरविले असेल ते सुद्धा अखेरीस त्याला स्वतःला असत्य मानावे लागले स्वतःचे स्वत्व समजणे शक्य नाही म्हणून स्वतः व्यतिरिक्त बाहेरचे काय ते समजणे शक्य नाही व म्हणून इतरांचे ज्ञान शक्य नाही या विश्वविरहित दुसरा विश्वंभर नाही विश्वंभराशिवाय विश्व नाही आणि दोन्हीही आभास आहेत मृग जलवत आहेत अशा प्रकारे नागार्जुन विध्वंस करीत पुढे जातो आणि शेवटी काहीच उरत नाही सत्य किंवा असत्य यांच्यात फरक नाही कुठल्याही वस्तूचे यथार्थ किंवा अयथार्थ ज्ञान शक्य नाही कारण जे आभास रूप आहे ते चुकीचे समजण्याची तरी कुठे शक्यता आहे या जगात सत्य असे काहीच नाही जगाचे अस्तित्व हा एक आभास आहे गुण व संबंध या कल्पनांमुळे भासणारी ते एक काल्पनिक रचना आहे ही रचना आपल्याला खरीखुरी वाटते पण तिचा अर्थ लावणे आपल्याला अशक्य आहे परंतु या सर्व अनुभवाच्या पसाऱ्याच्या पाठीमागे काहीतरी असावे असे नागार्जुन ध्वनित करीत आहे असे वाटते सर्वतंत्र स्वतंत्र असे काहीतरी असावे परंतु ते तर्कातीत असावे तर्कातीत आहे ते बुद्धिगम्य नाही कारण ते विचाराच्या प्रक्रियेत आले की लगेच सोपाधिक होणार कशाशी तरी संबद्ध होणार हा संदर्भ सोव्हिएत रशियातील विद्या मंदिरातील प्राध्यापक स्टचर बॉत्स्की हे बौद्ध धर्मीय निर्माणाची कल्पना या आपल्या पुस्तकात नागार्जुनाला मानव जातीच्या थोर तत्ववेत्यात गणले पाहिजे असे म्हणतात त्या पुस्तकातून हा संदर्भ घेतला आहे नागार्जुनाची विवेचन शैली ही म्हणतात ती शैली नमूद करतात नागार्जुनाच्या मतांशी त्यांनी तुलना केली आहे ते लिहितात नागार्जुनाचा अभाववाद आणि आपल्या दैनंदिन जगासंबंधीच्या सर्व कल्पनांचा ब्रॅडलेने केलेला निषेध यात आश्चर्यकारक साम्य आहे वस्तू आणि त्यांचे गुण संबंध दिक आणि काल, स्थित्यंतर, कार्यकारण भाव गती स्व कशालाच, सत्यता नाही असे ब्रॅडले म्हणतो हिंदी तत्वज्ञानाच्या भाषेत म्हणायचे झाले तर ब्रॅडलेचा ब्रॅडलेला यथार्थ माध्यमिक असे म्हटले पाहिजे परंतु ही सारी साम्य बाजूला ठेवली तरीही आणखी एक दुसरी आश्चर्यकारक गोष्ट दिसते ती ही की हेगेलची विरोध विकासाची पद्धती आणि नागार्जुनाची रीती यात अधिकच साम्य आढळते जणू एकाच घरातील हे दोघे इतके साम्य आहे स्ट्रचर वैधर बौद्ध धर्मीय तत्वज्ञान आणि अर्वाचीन विज्ञानाची दृष्टी यांच्यातही काही साधर्म्य दाखविले आहे विश्वाची अखेरची स्थिती काय होईल या बाबतीत अर्वाचीन शास्त्रांचे जे म्हणणे आहे तसेच काही बौद्ध धर्मीय तत्वज्ञानातही सांगितलेले आहे स्ट्रचर बॉस्कीने एक गमतीची गोष्ट दिली आहे सोव्हियत रशियात बायकल सरोवराच्या परी पलीकडे बुरियत रिपब्लिक जेव्हा नव्यानेच स्थापण्यात आले तेव्हा त्यातील शिक्षणाधिकाऱ्यांनी धर्म वगैरे सर्व झूट आहे अर्वाचीन शास्त्रे या विश्वाकडे जडवादी दृष्टीने पाहतात इत्यादी प्रचार सुरू केला त्या रिपब्लिकमध्ये महायान पंथी काही बौद्ध भिक्खू होते त्यांनी एक पत्रक काढून या शिक्षणाधारी शिक्षणाधिकाऱ्यांना सुनावले की आधी भौतिक वाद किंवा जडवाद आम्हाला माहीत आहे ही काही नवीन गोष्ट नाही आणि आमच्यातील संप्रदायाने तर जडवादाचे दर्शनच बनविले आहे प्राध्यापक स्टचर बॉक्सकी हे या विषयातील अधिकारी पुरुष आहेत निरनिराळ्या भाषांतील मूळचे सर्व ग्रंथ त्यांनी पाहिले आहेत तिबेटी भाषेतलेही मूळ ग्रंथ त्यांनी पाहिले आहेत आणि अभ्यासानंतर त्यांनी आपले असे मत दिले आहे की बौद्ध धर्मीय तत्वज्ञानातील शून्यता म्हणजे सापेक्षतावाद होय सारे सापेक्ष व परस्परावलंबी असल्यामुळे निरपेक्ष असे काही नाहीच म्हणून ते शून्य तसेच उलट पक्षी या दृष्ट दृश्य सृष्टी पलीकडे आहे ते या सृष्टीतही भरून आहे तसेच तत्व या शांत आणि कल्पना गम्य जगातील शब्दांनी त्याचे वर्णन करणे अशक्य आहे म्हणून त्याला तथात्व असे नामाधिमान नामाभिधान देण्यात आले आहे या तथात्वाचे या निरुपिक तत्वाचे या वर्णन केलेले आहे।, या सर्व आहे असे बुद्ध म्हणत त्याची सत्यता दिसून येते परंतु मानवी मनाला स्वतःचा एक तुरुंग निर्मून त्यात कैदी म्हणून राहायला आवडत नसते स्वतःच्या शक्तीपलीकडे असलेल्या ज्ञानाचे फळ चाखण्यासाठी त्याची अखंड धडपड सुरू असते बौद्ध तत्वज्ञानात अध्यात्माचीही वाढ झाली परंतु पद्धती मानसशास्त्रीय होती तसेच मन कोणत्या निरनिराळ्या दशातून जात असते मनाचे गुणधर्म काय हे सर्व शोधून काढण्यात त्यांची अंतर्दृष्टी अपूर्व आहे अर्वाचीन मानसशास्त्रातील सुप्त मनाची त्यांना स्वच्छ कल्पना होती त्याची त्यांनी चिकित्साही केली आहे प्राचीन ग्रंथातील एक अद्भुत उतारा मला दाखविण्यात आला अर्वाचीन मानसशास्त्रातील इडिपस कॉम्प्लेक्स प्रकाराशी तेथे मला साम्य आढळले अर्थात प्राचीन मार्ग निराळ्या रीतीने तेथे येऊन दाखल झाला आहे बौद्ध धर्मातील तत्वज्ञानाचे एकूण चार संप्रदाय आहेत हीन्यान पंथात दोन आहेत आणि दोन महायान पंथात ही सारी बुद्ध दर्शने उपनिषदातील विचार विचारातूनच निघाली आहेत परंतु बौद्ध वेदांना मानित नाहीत त्याच काळात झालेल्या हिंदू तत्वज्ञानापासून बौद्ध तत्वज्ञान वेद प्रामाण्य न मानल्यामुळे वेगळे पडले वेद प्रामाण्य मानणारी हिंदू दर्शने ही निरपवाद मानतातच असे नाही वेद प्रामाण्याची घोषणा करीत ते वेदांकडे फारसे लक्ष न देता स्वतःच्या बुद्धीला पटेल तिकडे जाताना दिसतात मागून येणाऱ्यांना यातील एखादा विचार घेऊन त्यावरच जोर देऊन निराळे दर्शन उभे करता येत असे हा उतारा पाचव्या शतकात पूर्वीची सारी मते व परंपरा एकत्रित संग्रहित करण्यासाठी वसुबंधूने जो अभिधर्म कोश रचना केली त्यातला आहे मुळातील संस्कृत ग्रंथ नष्ट झाला आहे परंतु चिनी आणि तिबेटी भाषांमधून त्याची भाषांतरे आहेत चिनी भाषांतर प्रसिद्ध प्रवासी हुएनसंग याने केलेले आहे या चिनी भाषांतरावरून पुढे एक फ्रेंच भाषांतरकार एकोणीसशे मध्ये प्रसिद्ध झाले अहमदनगरच्या किल्ल्यातील माझे सहकारी स्नेही आचार्य नरेंद्र देव फ्रेंचमधून त्याचा हिंदीत अनुवाद करीत आहेत व इंग्रजीतही एक करीत आहेत सरदहू उतारा त्यांनी मला दाखविला तिसऱ्या प्रकरणात तो आहे या चार संप्रदायात बौद्ध धर्मीय विचाराची कशकशी वाढ झाली त्याचे तार्किक पर्यवसन कसे झाले याचे आचार्य राधाकृष्णन यांनी विवेचन केले आहे ते म्हणतात आरंभी येथे द्वैतवाद होता ज्ञान म्हणजे वस्तूंचे प्रत्यक्ष भान असे प्रथम समजत परंतु पुढे वस्तू लोपल्या वस्तू संबंधीच्या कल्पना ज्या आपणास असतात त्यातून आपणास यथार्थता कळते असे मत प्रतिपादण्यात आले आपली बुद्धी आणि हे वस्तू जात यांच्यामध्ये असा हा कल्पनांचा पडदा उभा केला गेला हे ज्ञान पंथी तत्वज्ञानात असे हे दोनच टप्पे आहेत परंतु महायान पंथ आणखी पुढे गेला कल्पनांच्या पाठीमागे असणाऱ्या वस्तूजाताचे अस्तित्वच न मानता ते पार सोडून देऊन सारा अनुभव म्हणजे मनातील नाना कल्पनांची एक साखळी असे सांगण्यात आले येथेच सापेक्षतेची व सुप्त आत्म्याची कल्पनाही आली आहे बौद्ध धर्मीय तत्वज्ञानातील हा तिसरा टप्पा होता आणि शेवटचा टप्पा म्हणजे नागार्जुनाच्या माध्यमिक तत्वज्ञानाचा मन म्हणजे ही एक कल्पनाच असे सांगण्यात आले म्हणजे शेवटी असंबद्ध अशा काही कल्पना व अनुभव एवढेच शिल्लक राहतात परंतु त्यांच्या बाबतीत निश्चित असे आपणास काहीच सांगता येणार नाही ते अशक्य आहे अशा रीतीने मानसशास्त्रीय व मानसिक पृथककरण पद्धतीने जरी आपण शून्यावर येऊन पोहोचलो ते अतिंद्रिय तत्व केवळ शून्य किंवा केवळ चिन्मय शब्दच वापरायचा झाला तर असे जरी ठरले तरी आपल्या या प्रत्यक्ष जगात नैतिक निरप वाद आणि निशंक असे मूल्य आहे असे बौद्ध धर्म आग्रहपूर्वक बजावतो व आणखी सांगतो की म्हणून संसारात वागताना मानवाशी संबंध राखताना आपण नीतीला धरून वागले पाहिजे भले जीवन जगले पाहिजे या आपल्या जीवनासंबंधी आणि सभोवारच्या घटनामय जगासंबंधी विचार करताना आपल्याला आपली बुद्धी ज्ञान व अनुभव यांचा उपयोग करणे शक्य आहे व तो तसा करावा परंतु अनंत म्हणा कि म्हणा किंवा आणखी काही म्हणा जे काहीतरी कोठेतरी आहे ते अगम्य आहे म्हणून त्या संबंधात बुद्धी ज्ञान अनुभव यांचा उपयोग शक्य नाही भाग चाळीस समाप्त भारताचा शोध भाग